नमस्कार, रिया कुकिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे। मी रोहिणी, आज मी तुम्हाला बनवून दाखवतीये खेकडा मसाला। चला तर मग रेसिपीच्या सुरुवातीलाच आपण खेकडे कसे साफ करायचे ते पाहूयात। हे आमच्या गावाकडचे खाडीतील खेकडे आहेत। ही आहे माझी भाची तनू, खेकडे साफ करायला मदत करते आईला। आईच्या हातचा खेकड्याचा रस्सा ही रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे, तीही तुम्ही पाहू शकता। त्यामध्ये आईने व्यवस्थित खेकडा कसा साफ करून घ्यायचा ते दाखवलं आहे। आता त्याच पद्धतीने आई हे खेकडे साफ करून घेते। आणि या व्हिडिओमध्ये असं तुम्ही पाहू शकता खेकडे कसे साफ केले जातात। त्याचा साईडचा जो असा हा भाग आहे तो काढला जातो, मागचा जो हा त्रिकोणी भाग दिसतो तोही काढला जातो आणि त्याचे अशा पद्धतीने दोन तुकडे केले जातात। तर इथे काही साफ केलेले खेकडे आहेत, तुम्ही पाहू शकता। खेकडा मसाला तयार करण्यासाठी आता आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि ते वाटण तयार करण्यासाठी इथे मी दोन मोठे कांदे उभे पातळ चिरून घेतले आहेत। त्यानंतर 14 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 1.5 इंच आलं, 1 TSP खसखस, 1 टेबलस्पून धणे घेतलेत, 4 ते 5 लवंगा, 7 ते 8 काळी मिरी, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 1/4 तुकडा मी घेतला आहे जावित्रीचा आणि 2 हिरव्या वेलच्या घेतल्या आहेत। त्यानंतर 5 ते 6 बेडगी मिरच्या घेतल्या आहेत आणि 1 तमालपत्र। त्यानंतर इथे मी 1 नारळ किसून तो खरपूस असा भाजून घेतला आहे। मी इथे ओला नारळ वापरला आहे, याऐवजी तुम्ही अर्धा ओला आणि अर्धा सुका नारळही वापरू शकता। खोबरं तर मी भाजून घेतलं आहे। आता आपल्याला कांदा, आलं, लसूण आणि हे जे सुखे मसाले आहेत ते थोडे भाजून घ्यायचे आहेत। आता इथे गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे, यात मी थोडंसं तेल ॲड करते आहे। आता या तेलामध्ये मी जो आपण कांदा घेतला होता तो भाजून घेते। हा कांदा आपल्याला चांगला अगदी खरपूस असा डार्क ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आता 2 ते 3 मिनटं परतल्यानंतर तुम्ही पाहू शकता कांदा आपला मऊ पडलेला आहे। अजून 2 मिनटं मी याला छान परतून घेते। आता हा कांदा भाजत आला आहे, हा कांदा असा भाजत आला की यात आपल्याला आलं आणि लसूण दोन्ही ॲड करायचे आहेत आणि हे सुद्धा आपल्याला या कांद्यासोबत 2 मिनटं परतून घ्यायची आहेत। आता 2 ते 3 मिनटं झाली आहेत, हे छान परतून झालं आहे। आता हे मी खोबऱ्याची जी प्लेट आहे त्यातच काढून घेते। आता याच सेम कढईमध्ये मी थोडंसं तेल ॲड करते आहे आणि या तेलामध्ये मी जे खडे मसाले घेतले होते ते 2 मिनटं भाजून घेते। हे मसाले आपल्याला जास्त करपवायचे नाही आहेत, फक्त 2 मिनटं या तेलावर परतून घ्यायचे आहेत। आता हे सुद्धा छान परतून झालं आहे। आता हे मी या वाटणाच्याच प्लेटमध्ये काढून घेते कारण हे सर्व आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे। आता हे मी थोडंसं थंड करून घेते, थंड करून घेतल्यानंतर याचं मी वाटण तयार करून घेणार आहे। त्यानंतर आता मी इथे पातेलं गरम करायला ठेवलं आहे, यामध्ये मी आता 2 ते 3 टेबलस्पून एवढं तेल ॲड केलं आहे। या तेलामध्ये मी आता 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या ॲड करते आहे। लसूण थोडासा ठेचून घ्यायचा आहे आपल्याला आणि हा आता आपल्याला थोडासा या तेलामध्ये परतून घ्यायचा। आता यामध्ये मी मसाले ॲड करते आहे, इथे मी 2 टेबलस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर वापरते आहे। याऐवजी तुम्ही तुमचा घरगुती मसालाही वापरू शकता। आणि 1.5 टेबलस्पून मी एव्हरेस्टचा मटन मसाला वापरला आहे आणि 1 TSP हळद। मसाले आपण जेव्हा ॲड करतो तेलामध्ये तेव्हा गॅस बारीक ठेवायचा आणि यामध्ये आता आपल्याला जे आपण वाटण तयार करून घेतलं आहे ते ॲड करायचं आहे। आता हे वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। हे वाटण आता 2 ते 3 मिनटं परतून झाल्यावर यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करते आहे आणि पुन्हा हे छान मिक्स करून घेते। वाटण 5 ते 6 मिनटं व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर यामध्ये मी आता साफ करून घेतलेले खेकडे ॲड करते आहे। हे खेकडे जे आहेत साफ करून झाल्यावर 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुतले आहेत आणि इथे मी जास्त क्वांटिटी बनवते आहे, म्हणजे आम्ही साफ केलेले जे खेकडे आहेत ते जवळजवळ 13 ते 14 मध्यम आकाराचे होते। म्हणजेच तुम्ही कमी बनवत असाल तर हे प्रमाण तुम्ही अर्ध घेऊ शकता। ते पाहू शकता अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित साफ करून हे खेकडे घेतले आहेत। आता हे जे खेकडे आहेत ते या वाटणासोबत 3 ते 4 मिनटं छान परतून घ्यायचे।
जसजसा खेकडा शिजत जातो तसतसा यांचा रंग चेंज होतो। याचा रंग जो आहे आता काळा दिसतोय तुम्हाला आणि जसा खेकडा शिजेल तसा याचा रंग लाल होतो। तुम्हाला जर ही ग्रेव्ही ड्राय बनवायची असेल तर तुम्ही या स्टेजला यामध्ये फक्त अर्धी वाटी एवढं पाणी ॲड करा, यावर झाकण ठेवून झाकणावर तुम्ही पाणी ओता आणि हे खेकडे जे आहेत तुम्ही शिजवून घ्या, कारण खेकडा जो आहे स्वतःचं पाणी सोडतो। मला ही ग्रेव्ही जी आहे थोडीशी पातळ बनवायची आहे, त्यामुळे जो वाटणाचा मिक्सर होता त्यामध्येच मी एक ग्लासभर एवढं पाणी ॲड केलं आहे आणि ते पाणी मी आता यामध्ये मिक्स करते आहे। यामध्ये मी आता चमचाभर मीठ ॲड करते आहे। मीठ ॲड केल्यावर ही ग्रेव्ही मी थोडीशी मिक्स करून घेते आहे आणि त्यानंतर या ग्रेव्हीमध्ये मी 8 ते 10 कढीपत्त्याची पानं अशा पद्धतीने तोडून ते ॲड करते आहे आणि ही ग्रेव्ही मी पुन्हा थोडीशी मिक्स करून घेते। आता या पातेल्यावर आपल्याला झाकण ठेवून झाकणावर आपल्याला एक ग्लासभर एवढं पाणी ओतायचं आहे आणि ही ग्रेव्ही आपल्याला 7 ते 8 मिनटं शिजवून घ्यायची आहे। आता जोवर ग्रेव्ही शिजते तोवर आपण हे जे खेकड्यांचे पाय आहेत त्याचा रस काढून घेऊया। हे तुम्ही असेच आमटीमध्ये ॲड करू शकता किंवा मग याचा रस काढून ॲड केला तरी आमटीला छान चव येते। बऱ्याचदा रस ॲड केल्यावर आमटी फाटते, त्यामुळे आपल्याला तो केअरफुली ॲड करावा लागतो, ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले, यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलं आहे आणि हे मी आता मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे। आता हे अशा पद्धतीचं दिसतं। आता यामध्ये अजून मी थोडं पाणी ॲड करते आहे आणि एका चाळणीतून हे मी हा रस जो आहे गाळून घेते आहे। आता हे गाळून घेतल्यानंतर भांड्यामध्ये हा जो रस येतो आहे तो आपल्याला आमटीमध्ये वापरायचा आहे आणि हा जो वरचा चोथा आहे तो आपल्याला फेकून द्यायचा आहे। आता 6 ते 7 मिनटं झाली आहेत, आपण पाहूयात। वाव, तुम्ही पाहू शकता आमटीला छान उकळी आली आहे आणि खेकड्यांचा जो रंग आहे तोही तुम्ही पाहू शकता लाल झाला आहे, म्हणजे आपले हे खेकडे जे आहेत शिजलेले आहेत। आता या स्टेजला मी यामध्ये हे 2 कोकम ॲड करते आहे। आता आमटी चांगलीच उकळलेली आहे, गॅस मी बंद केला आहे आणि गॅस बंद करून हा जो काढून घेतलेला रस आहे तो मी आता या आमटीमध्ये ॲड करते आहे। जर समजा गॅस चालू आहे, आमटी खूपच उकळते आणि त्यामध्ये जर तुम्ही हा रस ॲड केला तर हा जो रस्सा आहे तो फाटतो, त्यामुळे आपल्याला गॅस बंद करून नंतर आपल्याला हा यामध्ये ॲड करायचा आहे। याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि यावर मी आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करते आहे। आता यावर 5 मिनटं झाकण ठेवून द्यायचं, नंतर आपला हा जो खेकडा मसाला आहे खाण्यासाठी तयार आहे। पण जर तुम्हाला वाटते की आपण जो नंतर रस ॲड केला आहे तो कच्चा राहील किंवा शिजला नसेल तर तुम्ही 2 मिनटं याला छोटीशी उकळी आणू शकता। जर तुम्ही याला जास्त उकळलात तर तो हा रस्सा जो आहे हमखास फाटतो। खूप टेस्टी आणि झणझणीत अशी रेसिपी आहे, तुम्ही नक्की बनवा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। तुम्ही वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।